तारीख आहे 28 जून 2024, वार होता शुक्रवार, वेळ होती सकाळची, ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुका आणि तळेगाव दशावसर पोलीस ठाणं जे आहे. तर त्या पोलीस ठाण्याला अशी माहिती मिळाली की कामनापूर घुसळी या गावामध्ये एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे. आता हे कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात तर त्या ठिकाणी एका घरामध्ये एका वृद्ध महिलेची हत्या केल्याचं समोर आलं होतं आणि महिलेचा मृतदेह हा रक्ताच्या थवळ्यामध्ये पडलेला होता. बाजूला रक्तानं माखलेली कुऱ्हाड होती आणि या महिलेच्या शेजारी रक्तानं भिजलेला एक 60 वर्षाचा वृद्ध तिचा पती बसलेला होता. नाव होतं मधुकर नारायण तातला. आता आणि त्या महिलेचं नाव होतं लता मधुकर तातलाम. वय वर्ष साधारण 50-55 आसपासचं होतं. आता पोलिसांनी पंचनामा करत बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि आता चौकशीला सुरुवात होते. आता यावेळेस त्या पतीनं अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिलेली होती, कबुली दिली होती की त्यानंच पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केलेली होती. आता हे ऐकल्यानंतर सगळेच हादरलेले होते. एक 60 वर्षाची व्यक्ती आपल्या 55 वर्षाची किंवा 50 वर्षाच्या पत्नीची हत्या का करेल? खरे तर अशा गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता, पण ही दुर्दैवी घटना घडलेली होती. आता हे प्रकरण नक्की काय होतं? तर अमरावती या ठिकाणचं धामणगाव, त्या ठिकाणचं तळेगाव दशासर पोलीस ठाणे आहे, त्या ठिकाणचं कामनापूर घुसळी हे गाव आहे. आता या गावामध्ये मधुकर हे त्यांच्या पत्नीबरोबर ती राहायचे आणि मधुकर जे आहे ते एका पायानं अपंग होते आणि त्यांचं वय वाढलेलं होतं आणि ते मिळेल ते काम वगैरे करत होतं, थोडीफार शेती वगैरे होती. आता पत्नी जी आहे लता, तीसुद्धा आपल्या पतीच्या संसाराला मदत करत होती, संसाराचा गाडा हाकत होती. आता जवळजवळ 30-35 वर्ष झालं यांच्या संसाराला, सगळं काही सुरळीत होतं, पण त्यानंतर वयाच्या 50 नंतर पती आणि पत्नी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता. पती अपंग होता आणि तो त्यांचा तोडकामोडका संसार होता, त्या सगळ्याला पत्नी कंटाळलेली होती आणि त्या पत्नीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये तिसरा व्यक्ती आलेला होता आणि त्यामुळे त्या पत्नीच्या वागण्यात बोलण्यामध्ये फरक पडायला लागला होता आणि हळूहळू पतीला या गोष्टीची जाणीव व्हायला लागली होती आणि त्यामुळे पतीचा आता पत्नीवरती चारित्र्यावरती संशय होता, पती पत्नीवरती पाळत ठेवत होता, अशा पद्धतीचे प्रकार सुरू होते आणि यामुळे मग या दोघांच्यामधला वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आणि या वादाचं रूपांतर भांडणामध्ये होत होतं. दोघांमध्ये घमासान व्हायला लागलेलं होतं आणि पत्नी लता ही कंटाळलेली होतीच आणि काही दिवसापूर्वी लता ही मधुकर यांना न सांगता घरातनं निघून गेलेली होती. आता पती त्यानं आपल्या बायकोचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही, सगळीकडे शोधलं कुठेही पत्ता लागला नाही आणि 2 दिवसानंतर म्हणजे 27 जून 2024 रोजी सकाळी पत्नी घरी आलेली होती. घरी आल्यानंतर आता परत पती पत्नी यांच्यामध्ये वाद झाला, नवरा वैतागलेला होता की तू नक्की कुठं गेली होती, काय गेली होती याची विचारणा केलेली होती, पण बायको काही सांगायला तयार नव्हती. आता याच्यामुळे मग अजूनच त्या नवऱ्याला राग आलेला होता, आधीच 2-3 दिवस न सांगता ती कुठेतरी गेलेली आणि याच्यामुळे कडाक्याचं भांडण झालेलं आणि हे अजूनच वाढत चाललेलं होतं. आता त्यावेळेस मग असं समजलं किंवा त्यानं तिनं सांगितलं की ती 2 दिवस तिच्या प्रियकर तरुणाबरोबर ती गेलेली होती. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या पतीचा पारा अजूनच चढलेला आहे आणि या प्रेम प्रकरणावरून आता समोर आल्यानंतर तर अजूनच वाद झालेला होता. आता यावेळेस त्या बायकोनं सांगितलं की मी तुमच्याबरोबर ती राहून कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे आणि मी सोडून जाणार आहे, मी निघून जाणार आहे आणि असं तिनं सांगितलं. आता हा भयानक संतापलेला आहे आणि दोघांचं मग दिवसभर वाद झाला होता, भांडणं झाले होते आणि रात्री मग त्यांचं जेवण वगैरे झालं, झोपले होते. आता आपली बायको तिच्या प्रियकराबरोबर ते निघून जाणार आहे आणि त्याच्याबरोबर संसार थाटणार आहे आणि त्याच्यामुळे त्या पतीला राग आलेलाच होता, पण एका बाजूला अनैतिक संबंध, दुसऱ्या बाजूला पत्नी सोडून जाणार, या वयामध्ये आपल्याला सोडून जाणार, एक तर अपंग, त्याच्यामध्ये वय झालेलं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने या गोष्टी समोर आल्यात आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड चीड आलेली आहे, मनामध्ये खदखद होत होती आणि त्याला झोप लागत नव्हती आणि रात्रीच्या 3 दरम्यान पती जो आहे तो उठलेला आहे आणि घरात ठेवलेली कुऱ्हाड त्यानं उचलली, बायकोच्या जवळ गेला, बायको गाढ झोपलेली होती आणि त्यानं पुढचा मागचा विचार न करता त्या पत्नीवरती सपासप वार करायला सुरुवात केली आणि पत्नीच्या मानेवरती, डोक्यावरती सपासप वार केले, जवळजवळ 21 कुऱ्हाडीचे वार केले आणि तिचा खून केला. आता या ठिकाणी बायकोचा घटनास्थळीच जागेवरती ऑन द स्पॉट मृत्यू झालेला होता. आता याच्यानंतर हत्या केल्यानंतर मग पती काही वेळ मृतदेह शेजारी बसून राहिला आणि त्यानंतर 28 जूनची सकाळ उजाडली, गावातील लोक म्हणजे येणं जाणं सुरू झालेलं होतं,
आणि त्याच वेळेस मग शेजाऱ्यांनी बघितलं, घरामधलं एक विदारक दृश्य बघितलं, रक्त सांडलेलं आहे, मृतदेह पडलेला आहे, पती शेजारी बसलेला आहे, आरडाओरडा झालेला आहे आणि पोलिसांनाही बातमी कळलेली आहे आणि त्याच्यानंतर ही हत्येची बाब जी आहे ती समोर आलेली आहे. आणि मग त्या ठिकाणचे पोलीस पाटील जे आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मग संशयित आरोपी पतीच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे आणि आरोपी मधुकर यांच्या विरोधामध्ये अपराध क्रमांक 190/2024 भारतीय दंडविधान कलम 302 गुन्हा नोंद केलेला आहे आणि पतीला अटक केलेली आहे. आता अपंग असणारा आगतिक असणारा पती आणि त्याच्या पत्नीचं दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर ती जवळचे संबंध आणि त्याच्यातून आलेला राग आणि त्याच्यातून घडलेली हत्या होती आणि या वयामध्ये त्या पतीला आता गजाआड जावं लागलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? तर कसं होतं की प्रकरण एक हा विषय आहे पण त्याच्या आडून आपल्याला अनेक गोष्टी अशा असतात की ज्या समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, आजारपण हे कधी कोणाला सांग काय कोणता आजार होईल सांगता येत नाही, काय प्रॉब्लेम येतील सांगता येत नाही आणि याच्यासाठी आपल्या आजारपणामध्ये आपली कुणी सेवा करेल, आपल्याला कुणी मदतीला येईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मग आपण किमान त्या आजाराचा खर्च तरी निघू शकेल अशा पद्धतीची तजवीज केली पाहिजे. याच्यासाठी मेडिक्लेमसारखा उपाय आपण अगोदरच अवलंबला पाहिजे किंवा पैशाची तजवीजसुद्धा केली पाहिजे. दुसरी गोष्ट, म्हातारपण हा एक म्हणजे जर म्हटलं तर तो उशाप पण आहे, म्हटलं तर तो आनंद पण आहे, म्हटलं तर तो शाप आहे आणि या म्हातारपणामध्ये जर आपलीच लोक आपल्यापासून दूर जायला लागली तर माणसाचा माणूस पूर्ण तुटून जातो आणि आपण ही अपेक्षा पण बाळगू नये की आपल्याला कुणी साथ देईल आधार देईल आणि याच्यासाठी आपली तयारी आपण केली पाहिजे. तरुणपणामध्येच याचा विचार केला पाहिजे आणि म्हातारपणाच्या ज्या काही पेन्शनच्या योजना असतील बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर त्याचं विचार आणि नियोजन केलं पाहिजे तरुणपणातच. म्हणजे तरुणांनी या घटनेतनं शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपण नीट समजून घेतल्या तर मला वाटतं की कुणाच्या बाबतीमध्ये अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.